चैतन्यानं रसरसलेली ही रोपं दुरून अतिशय आल्हाददायक दिसत आहेत, पण थोडंसं जवळ जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की पानं, खोड, फांद्या, नवीन फुटव्याचे बेचके वगैरे ठिकाणी कापसाच्या लहानशा पुंजक्याप्रमाणे काहीतरी दिसतंय। हाच तो पिठ्या ढेकूण। पूर्वी क्वचित एखाद्या पिकावर आढळणारी ही कीड आता सर्वच पिकांवर हल्ला चढवत आहे। ही कीड रस शोषण करणाऱ्या प्रकारात येते। पिठ्या ढेकणाच्या अनेक प्रजाती असून त्यापैकी गुलाबी पिठ्या ढेकूण हा प्रामुख्यानं ऊस, वांगी, कापूस, केळी, संत्रा, भेंडी, टोमॅटो अशा विविध पिकांवर आढळून येतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्वंद किंवा गाजर गवत ही या प्रजातीची यजमान वनस्पती आहे। पांढरट गुलाबी रंगाची ही कीड साधारणतः 3 ते 4 मिलीमीटर लांब असते। तिची अंडी आणि पिलं गुलाबी रंगाची असतात। किडीचा स्पर्श मऊ असतो आणि तिने सर्व अंगभर पांढरट गुलाबी रंगाचं आवरण पांघरलेलं असतं। वर्षभरात ही कीड 15 पिढ्यांपर्यंत प्रजनन करते। ही कीड थंड वातावरणात तिच्या यजमान पिकांवर तग धरून राहते आणि वातावरण उबदार झालं की विविध पिकांवर जाऊन ती आपला जीवनक्रम पूर्ण करते। नुकतीच जन्माला आलेली पिलं वारा, पाऊस, पक्षी, मुंग्या, शेतीची अवजारं इत्यादींच्या माध्यमातून निरोगी पिकांकडे वाहून नेली जातात, तर लहान पिलं रोगट पिकावरून निरोगी पिकावर चढून जातात। विशेषतः पिठ्या ढेकणानं केलेल्या जखमेतील रस शोषण करतानाच मुंग्या पिठ्या ढेकणाला निरोगी झाडाकडे वाहून देतात। साधारणतः हा पिठ्या ढेकूण पिकाच्या टोकाकडून ते अगदी खोडापर्यंत क्रमाक्रमानं हल्ला चढवतो। पिठ्या ढेकूण ही दुय्यम दर्जाची कीड असली तरी तिचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं संशोधकांना आणि शेतकऱ्यांना ही समस्या बरीच भेडसावत आहे। या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास नवीन फुटव्यांना सूज येऊन त्यांची वाढ थांबते। मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भित पिकांवर विशेषत कापसावर ठिकठिकाणी रोगट पट्टे दिसून येतात। प्रादुर्भावित ठिकाणाहून पाझरणाऱ्या रसावर काळी बुरशी तयार होते आणि पानांचं प्रकाश संश्लेषण मंदावतं। क्रमशः पिकाचा किडीनं बाधित झालेला भाग हळूहळू सुकत जाऊन पिवळा पडतो, फळं गळतात, पानगळ होते, कापसाच्या बोंडाची वाढ थांबते आणि ते सुकून जातं। फळपिकात फळं जागीच आकसतात, फळं गळतात किंवा विक्रीला अयोग्य बनतात। हे संत्र किंवा भेंडीच्या बाबतीत अधिक आढळून येतं। पिठ्या ढेकणाच्या प्रादुर्भावानं पिकाच्या जातीनुसार साधारण 50% नुकसान होतं, तर कधी कधी पूर्ण पीकही हातचं जातं। या नुकसानीचा विचार करता त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक ठरतं। पिठ्या ढेकणाचा बंदोबस्त करायचा म्हणजे आधी त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वाहून नेणाऱ्या मुंग्या, जास्वंदासारखी यजमान पिकं ह्यांचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं। पिठ्या ढेकणाच्या शरीरभर पसरलेल्या मेणाच्या थरामुळे
बाह्य भागावर फक्त फवारणी करून भागत नाही। त्यामुळेच एकात्मिक कीड व्यवस्थापनाद्वारे पिठ्या ढेकूण नियंत्रण करणं आवश्यक ठरतं। त्यानुसार पहिलं म्हणजे शेतात मुंग्यांची वारुळं असल्यास ती नष्ट करावीत आणि त्यात क्लोरोपायरिफॉस 1 लिटर पाण्यात मिसळून ओतावं। मागच्या वर्षी पिठ्या ढेकणानं प्रादुर्भित शेतावरील जमिनीवर 35 किलो 2% मिथिल पॅराथिऑन भुकटीची जमिनीवर धुरळणी करावी। किंवा 2 लिटर क्लोरोपायरिफॉस कीटकनाशक 500 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावं। विशेषतः कापसावर प्रादुर्भाव झाल्यावर डायक्लोरोव्हॉस हे कीटकनाशक 11 मिलीलिटर किंवा क्लोरोपायरिफॉस 30 मिलीलिटर किंवा ॲसिफेट 10 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी आणि 20 ग्रॅम साबण पावडर टाकून कापसाच्या झाडावर आणि यजमान पिकावर हातपंपानं फवारावं। कापूस लागवड करताना सोबत फोरेट 10 ग्रॅम हेक्टरी प्रमाणात घ्यावं। त्या व्यतिरिक्त जैविक उपाय व्हर्टिसिलियम लेक्याने 50-75 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। मित्र किडीचा वापर करणंही योग्य ठरतं। अशा उपायांनी पिठ्या ढेकणाचा पूर्ण बंदोबस्त झाल्यावर पीक कसं जोमदार येतं ते पहा।